झाली सरस्वती गे ठेवती ते नाना सरस्वती अशी का काढतात? अरे हे प्रतीकात्मक चित्र आहे. तो सगळ्यात खालचा त्रिकोण दिसतोय का? तो जो सगळ्यात खालचा तळचा त्रिकोण आहे ना, तो मर्म ज्ञानाचं प्रतीक आहे. मर्म ज्ञान म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचं सखोल ज्ञान. एखाद्या गोष्टीचं आपल्याला मर्मज्ञान झालं की त्या ज्ञानाचा अमर्याद विस्तार होऊ शकतो. त्या ज्ञानाचं, त्या विस्ताराचं आणि त्या समतोलाचं हे प्रतीक आहे. आणि समतोल बघा कसा आहे, तो सुद्धा नेटका आणि सुंदर आहे तुझ्यासारखा. तेव्हा आजच्या दिवशी विद्यार्थ्यांनी असं पाठीवर प्रतीकात्मक सरस्वतीचं चित्र काढायचं आणि तिची पूजा करायची. संकुचितपणाच्या, स्वार्थाच्या, अज्ञानाच्या सीमा ओलांडून सीमोल्लंघन करायचं. निगेटिव्हिटीचा संहार करून टाकायचा आणि सकारात्मक विचारांचा विजय साजरा करायचा. मी काय म्हणते नाना, अगदी सण म्हणून नाही पण मुलांना कळावं की धान्य कसं अंकुरतं, म्हणून आपण पुढच्या वर्षीपासून घटस्थापना करूया का? नाही करूया करूया करूया. आणि अगदी बरोबर बोललीस तू, सण म्हणून नकोच. नाही कधी कधी कसं होतं, सणाच्या आवरणाखाली मूळ मुद्दा झाकला तरी जातो किंवा नुसता साजरेपणा चुरतो. तेव्हा करूया करूया पुढच्या वर्षी घटस्थापना साजरी करूया. तेव्हा चला पोरांनो, आता मनोभावे सरस्वतीची प्रार्थना करायची. आता बाकीच्यांनी आपापल्या उपयोगाच्या वस्तूंची पूजा करा. काय आदित्य, आय आय कॅल्क्युलेटर आणि पेन आहे रे बाबा तुझा? हो नाना. मी आपलं माझ्या हातोळीची स्क्रूड्रायव्हरची पूजा करतो. छान. मेघना घुंगरांची पूजा करणार आहेस ना? हो. हा चला. आणि आमचे धान्याची करतो आणि आमचे शस्त्र सूर्य वगैरे. चला करा. एक या ये ये झाली का पूजा? हो झाली. चला मग आता पोटपूजा करूया. जय हो जय हो. अरे या 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 सुरेशराव, अगदी योग्य वेळ आलात. आम्ही आता नाश्त्याकडे मोर्चा वळवणार होतो. मी आलो जरा राणीकाकांकडे जाऊन येतो. म्हणजे काय, छोटीशी भेट वस्तू आणली त्यांच्यासाठी, त्यांना देऊन येतो. हा हा नाना साहेब, माई साहेब, जावी बापू येतो. हा ए हो येतो. चला चला आपण सुरुवात करूया. मी काय म्हणत होतो की आज अनायसी सुट्टी आहे, तर आपण दुपारी जेवल्यावर थोडासा आराम करूया आणि 4:30 ला एखादी मिनी पिकनिक, काय कुठेतरी बीचवर म्हणा किंवा पार्क मध्ये चालेल. बीचवर बीचवर. हो हो आम्ही तिकडे पाण्यात खेळणार. ए नाही हा पाण्यात वगैरे नको प्लीज, एकतर आता परीक्षांचे दिवस आहेत, आजारी बिजारी पडलात ना तर पंचायत होईल. त्यापेक्षा एक काम करूया का, पार्कामध्ये जाऊया हा, आणि बॉल बॅडमिंटनच्या रॅकेट्स वगैरे घेऊन जाऊया खेळायला. चालेल ना? ठीक आहे चालेल. ठरलं तर मग. येस येस. नाना हो तुम्ही नाश्ता का नाही करत? अरे नाही सुरेशांकडे थांबलोय, राणीकाकांकडे गेलेत ना ते आल्यावर घेतो. मी आणू का बोलावून? नाहीतर रमतील तिकडेच ते. नाही थांबा मी आलेच बोलावून त्यांना. आपण बाबाजींना पण घेऊन जाऊया पिकनिकला, काय? हो हो ते आम्हाला खूप आवडतात. ते करतात ना बाबाजी बाबाजी, खूप मजा येते.
बरं झालं आलात, तुम्हालाच बोलवायला निघाले होते. का हो काय झालं? नाही झालं काही नाही. अहो नाना माई थांबले तुमच्यासाठी नाश्त्याला. हो हो बाकी काही नाही. काय झालं, मी त्या राणी काकांकडे जरा जास्तीच थांबलो. चला ना. ठीक आहे ठीक आहे. बरं बाबा, आईला फोन केला होता का? मी नाही केला, पण तुम्हाला सांगतो त्यांचा फोन आला होता. जय हो जय हो. आणि मी त्यांची तिकडे वाट बघत बसलो होतो हे तुमच्याकडून कळलं असं म्हणाल्या. खरंच बाबा? हो. पण मग आज फोन केला होता का दसऱ्याच्या शुभेच्छा द्यायला? मी नाही केला हो, म्हणजे मी घाबरलो हो, म्हणजे त्या वैतागल्या वगैरे. तर निघरा, एक काम करा ना, माझ्या वतीने तुम्हीच त्यांना शुभेच्छा द्या. काय हो बाबा. चला चला, नानासाहेब वाट बघतायत. चला 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 चला. अरे खाण्यापिण्याच्या वस्तू नीट ठेवा रे. सगळ्या घेतल्यात सीट जवळ. चला 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 माता चला. अहो बरेच वर्षांनी ड्राईव्ह करते, लायसन घेतलेत का? ड्राईव्ह करणार म्हटल्यावर पहिल्यांदा ते घेतलं. आणि ड्राईव्ह काय, इथे रोहित स्टोअर पर्यंत, तिथे अमितला पिकअप करायचं ना. अगो बाई, तो कशाला पुढे गेलाय? अहो त्याला आवडतात ना ते समोसे घ्यायला गेलाय गरम गरम. धन्य आहे ग बाई तुमची सगळ्यांची. चला 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 पुरानो, चला बसा. आदित्य मेघना, तुमची बाईक मागोमाग राहू द्या रे. येस ना. सावकाश या. हो 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 हो. चला चला जपून विजया. काय सुरेशराव, कसं वाटतंय? हात छान वाटतंय हो नानासाहेब. इतकं मस्त वाटतंय, म्हणजे सगळं कुटुंब एकत्र आहे. नातवंड खेळतायत, मोठी पण त्यांच्या बरोबरीने खेळतायत. हा अशा वातावरणात मी कधीच नाही आलो, मी हे असं कधी अनुभवलंच नाही. आणि मुख्य म्हणजे अशा या बागेत बसणं किती बरं वाटतं, मनाला किती प्रसन्न वाटतं. खरंच काय सांगू तुम्हाला, मी असं मोकळा श्वास घेता येतो. मी जास्ती बोलते का? बोला हो सुरेशराव. त्यासाठी तर आपण बाहेर आलो ना. चार भिंतीत सारखं कोंडून घेतलं ना की मनही कोंडल्यासारखं होत. कसं, मोकळ्या दिशा मोकळा आकाश. पण हल्ली उरलेत कुठे बागा? आपण फक्त परदेशातल्या मोठ्या मोठ्या गार्डन्सचं कौतुक करत बसायचं आणि टीव्हीवर बघत राहायची ती मोठी मोठी गार्डन्स नीट नेटकी. आपल्याकडच्या मोकळ्या मैदानांवर आणि बागांवर टॉवर्स कधी उभे राहतात कळतच नाही. तेच ना. पण नशीब हल्ली मोठ्या मोठ्या सोसायट्यांमध्ये छोटी छोटी गार्डन्स असतात हो. नाही तर लहान मुलांनी म्हाताऱ्या कोत्र्यांनी दिवसभर करायचं काय? सारखं काय टीव्ही समोर बसून राहायचं? थोडं चाला फिरायला, मोकळा श्वास गेला, स्वच्छ जागा तर हवी की नाही? बागा हव्यातच. अहो तुमच्याकडे मोठी जागा आहे की, म्हणजे डेव्हलप केलं तर एक छानशी बाग होऊ शकते तिकडे. अग बाई पल्लव, साक्षी, मयुरी या लवकर, चला खाऊन घ्या आता. रांगतो बघा. हळू 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 हळू. तू पण घे ग. सुरेशराव या ना. येतो ना. आलो. चला ना बाबा, चला ना काहीतरी खाऊन घ्या. हे असे क्षण आपल्या कुटुंबात कधीच नाही आले ना. माझ्यामुळे हो बाबा. मला कधी कळलंच नाही हो सुख कशात असत ते. स्वतःच्याच विचारात मग्न असायचो मी. आयुष्य वाटून घेण्यातच सुख आहे हो. असू दे हो बाबा, आता अजिबात त्रास करून घेऊ नका. आणि आता बदलताय ना तुम्ही, कळलं ना आता तुम्हाला, बस खूप झालं. असू दे. नाही हो, वाईट याच वाटत की
हे सगळं मला करता आलं असतं मेघना, तुमच्यासाठी माधवींसाठी मला हे सगळं करता आलं असतं, मीच नाही केलं हो। माधवींसाठी मी सीडीज आणल्या होत्या हो, मी वाट बघत होतो त्यांची, त्या येणार म्हणून, पण नाही आल्या होत्या। घरी जाऊन खूप रडलो हो मी, वाटलं की एवढी धडपड करण्यात काय अर्थ आहे, गेलेले दिवस नाही परत येणार हो। बाबा प्लीज तुम्ही असं, पण मी तुमच्या दोघींसाठी खूप काही करणार आहे, म्हणजे फक्त माधवींसाठी नाही तुमच्यासाठी पण। बघा ना, मला जर आजच्यासाठी तेव्हा अक्कल असती तर तुमच्या प्रेमाच्याही आड नसतो आलो मी। बाबाजींची शपथ, नसतो आलो। पण मजा आली ना? हो, जरा तरी रुटीन ब्रेक झाला। मेघना, डू यू लव मी? आदित्य, काय झालं अचानक? काय नाही, तू उत्तर नाही दिलंस। आदित्य, स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त प्रेम करते मी तुझ्यावर, आणि अरे किती वेगळा प्रवास आहे आपल्या प्रेमाचा। कणाकणानं विरघळत गेलो आपण एकमेकात, आणि आता एकच झालोय। प्रेम आहे का हे विचारायची गरजच नाही आता। आय नो, पण तरीही तुझ्या मनात आलं कळलं मला आदित्य। इनफॅक्ट तेव्हाच कळलं होत जेव्हा बाबांनी विचारलं तेव्हा, नंतर कशातच लक्ष नव्हतं तुझं। तसं नाही ग, पण असंच मनात आलं माझ्या की बाबांचा स्वभाव जर तेव्हा समजूतदार असता तर तू कधीच आली नसतीस माझ्या आयुष्यात, आणि तुझं लग्न तर वेडायस करे तू आदित्य, आणि आता काय जर तरच्या गोष्टी करतोस, नको असा विचार करूस। हे बाब, आपल्याच रेशीम गाठी बांधल्या होत्या देवानी जन्मोजन्मीसाठी, आणि आता कोणीही आपल्या मध्ये नाही येऊ शकत। लव यू आदित्य, लव यू। मी टू। मेघना नको। मामी, आज आम्ही तुमच्या सेवा झोपू, म्हणजे मयू झोपतेच पण मी पण झोपलं तर चालेल ना काका? चालेल, पण मग मी बाहेर सोप्यावर। म्हणजे ठरवूनच टाकलं तुम्ही दोघींनी? अरे एक मिनिट, आपण बोलू, अरे मी नाव सांगेन, एक मिनिट थांबा जरा, उशी तर घेऊ द्या मला। काय म्हणाले होते? आपल्या दोघांमध्ये कोणीच येणार नाही ना, बघ आता खुश ना। जा झोपा, झोपा झोपा। गरम पाण्याची पिशवी देऊ का? नको, बघते थोड्या वेळाने बरं वाटेल हो। दगदग झाली ना आज म्हणून जरा पाय दुखतात, बाकी काही नाही। म्हणूनच म्हणतोय, शकतेस का? नको, खरं ना प्रचंड झोप आली, झोपले ना की बरं वाटेल मला। ऐक, अर्चूचाच असेल बघा। तुझी झोप गेली लगेच? अरे हो, तिचाच आहे। बोल गं अर्चू, निघाली का विचार आधी? हा आम्ही निघालोय, अर्ध्या वाटेमध्ये आहोत। हो, आणि रस्ता एकदम मोकळा आहे त्यामुळे काही टेन्शन नाही, पोहोचू 2 तासात। बरं, आल्यावर काही खिचडी पिठलं भात वगैरे खाणार आहात का? आल्यावर खिचडी पिठलं नाही, नको नको। ऍक्च्युली ना आम्ही तिघही वाटेतच खाऊन येतोय। तिघ?
अरे हाँ तुम्हाला सांगायलाच विसरले ना, काय आमच्या बरोबर चित्रा सुद्धा येते. चित्रा म्हणजे अण्णा काकांची. हा अण्णा काका म्हणजे दादांचे मित्र ना, करंदीकर. करेक्ट करेक्ट, त्यांचीच मुलगी येते. काय ना तिच्यासाठी स्थळ बघायची. अरे वा, मी तुला फुल टाइम उद्योग मिळाला. हो फुल टाइम उद्योग मिळालाच आहे. काय झालंय ना, आपल्या आदित्यने एका फटक्यातच लग्न ठरवून टाकलं, मग माझी हाऊस कधी पूर्ण करणार. म्हणून तर अगदी छान निवांत निरखून पारखून चित्रासाठी मस्त मुलगा बघणार आहे मी आणि माझी हाऊस पूर्ण करणार. नाही तिची थोडी पसंती लक्षात घ्या म्हणजे झालं. काय हो नाना असं काय करताय. बर बर माई आहे का तिकडे. हो आहे आहे. पण जास्त बडबड बडबड करू नकोस, तिला झोप येते खूप. हा हॅलो अर्चू. काय ग माई इतक्या झोप आली तुला. नाही ग आज ना थोडी दगदग झाली. बागेत गेलो होतो ना आम्ही सगळे बाबाजीं सकट एक छोटीशी पिकनिक. ग काय मिनी पिकनिक. बरोबर आहे, मी नसतानाच बरोबर कसं काय सुस्त आहे सगळं. म्हणूनच कदाचित पाय दुखावला गेला असणार. हो का. नाही 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 सॉरी 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 सॉरी. काय गंमत करते ग माई. बर कसा आहे माझ्या छकुलीचा पाय, खूप दुखतोय का, आल्यावर दाबून देऊ का. काही जास्त लाडात ठेवू नकोस, कळलं ना. झोपले की बरं वाटेल. बरं आलात की उठवा बरं का आम्हाला. हो नाही 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 हो हो काय म्हणते मी. माई तुम्ही आता निवांत झोपा, सकाळी उद्या भेटूया ठीक आहे. बर सांभाळून या. हो डोंट वरी. बर बर ठीक. चला कधी एकदा अंग टेकते असं झाले ग बाई. ऐक आई 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 काय इथे यार. हो हैराण झालं झालंय. पार्कत पण गरम हवा ग. पण मजा आली जरा खेळलो वेळ. आदित्यच्या लग्नानंतर आपण चौघ दोन तीन दिवसांकरता जे बाहेर गेलो होतो ना तेवढंच. त्याच्यानंतर असे एकत्र कुठे बाहेर गेलोच नाही ना आपण. बर अमित तुला कळलं का. काय ग. अरे ते बाबाजी आहेत ना, ते नानामाईंना प्रॉपर्टी डेव्हलप करायला सांगत होते. मग काय म्हणाले नानामाई. नाही ते असं काही म्हणाले नाही. पण माई आहेत ना, माई मात्र मला जरा अपसेट वाटले. हा अमित नुसतं हूं काय. आता ते बाबाजी हात धुवून नानामाईंच्या मागे लागले नाहीत ना म्हणजे मिळवले. नाही नानामाईंनी आतापर्यंत बाकीचं त्यांचं सगळं सहन केलं. हा पण मला नाही वाटत नानामाई हे प्रॉपर्टी डेव्हलप करण्याचं वगैरे सहन करतील. ते बाबाजी नॉर्मल म्हणाले असतील का. हल्ली प्रॉपर्टी दिसली ना की माणसं म्हणतात डेव्हलप करा. अरे अमित पण बाबाजीने काय आता पहिल्यांदा बघितली आहे का आपली प्रॉपर्टी. काही करत नाहीत का ते. काय एवढी अपसेट होतीस. मला बाबा जरा टेन्शन झालंय. विजय नको काळजी करूस. हे बघ मला सांग, त्यांनी त्यांचं मत मांडलं की नाही. मग लगेच आपण तसंच करणार आहोत का. नाही नको काळजी करूस. बरं चल मी जरा मागीला भेटून येतो. आज दगदग झाली खूप तिची. हो रे चालो. तरी मग अशी म्हणत होतो गरम पाण्याने शेक तर नाही म्हणालीस. आता लेकाकडून बरी सेवा करून घेतेस. अहो तेव्हा नव्हतं एवढं दुखत, आता पुन्हा दुखायला लागलं. बरं बाबा जाऊन झोप रे बाबा, नाहीतर ह्यांचे तरी पायचे. नाहीतर म्हणतील फक्त आईचीच सेवा करतोस माझी नाही. जा जा. काय बरेत का पाय. आता बसले त्या अर्थी बरे. उद्या सकाळी उभी राहून जेव्हा हा सगळा देहाचा भार त्याच्यावर पडेल तेव्हा काय ते खरं कळेल. हे बरं माई मला अर्चूच्या घराची किल्ली देना, मी वर जातोय झोपायला. का रे तू वर का चाललायस. अगं ते साक्षी आणि मयू आल्यात ना आमच्या खोलीत झोपायला, मग मी वर जातो. बर. अरे कशाला, मी घेऊन जातो साक्षीला, मयूची अडचण नाही होणार ना. अरे जाऊ दे रे जाऊ. अरे मजा करू दे त्यांना, मी जातो वर. अरे पण अर्चू पोहोचेल ना आता दीड दोन तासात आणि त्यांच्या बरोबर ती अण्णा करंदीकरांची लेख आहे. हो की तिला लागेल वरची खोली. तू इथे हॉल मध्ये झोप ना. ओके तेच बेटर आहे, सोफ्यावरच झोपतो. चला जा झोप आता लवकर, मला कधीची झोप आली. ठीक आहे ठेव तुझ्या जवळ. चला चला गुड नाईट. गुड नाईट गुड नाईट. झोप झोप. सतीश पोचलो बरं मुंबईत. खूप दमला असेल ना रे. जाम
कधी एकदा आंघोळ करतोय असं झालंय मला रचू. आता आंघोळ करणार आणि ताणून देणार मी. ओके चल 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 सामान काढूया लगेच. चला ऐक चला चला ऐक. हाँ नहीं नहीं गे गे चल चल चल. ए सतीश लवकर इकडे गम्मत बघ. अर्चू रात्री 3 वाजता तुला गम्मत सुचती आहे. अरे सुचत नाहीये दिसते पण ये ना लवकर. काय ये तर अर्चू टाइम पास नको मला काही. अरे इकडे तर ये बघ. अगे ही झोपली आहे आणि नुसतीच झोपली नाहीये नीट नीट ऐक गोरते गोरते अवघड आहे. म्हणजे हिच्यासाठी जी काही स्थळ बघणार होत ना आपण तेव्हा मुलाकडच्यांना हे सांगावं लागेल आपल्याला की मुलगी जोर जोरात गोरते पण काय हे. अरे आता काय करायचं. उठव तिला उठव. कस पाणी मार. पाणी मार ग तू. नको रे नको रे. काय मी सांगतो ना मार. नक्की ना नक्की. चिडायची नाही ना. चिडतीये मोठी. मार मार पाणी मार पाणी मार. थांबा मार. आई अण्णा. अण्णा नाही अण्णा नाही दादा दादा सतीश दादा. आपण देसाईवाडीत पोहोचलो उतर. आली देसाईवाडी चला उतरा.